पाचव्या टप्प्यातलं मतदान संपलं. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातलं मतदान पूर्ण. राज्य संध्याकाळी 5 पर्यंत 48.66% मतदान, तर देशात 56.68% मतदान. मुंबईत मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान सुरूच. मतदान केंद्रावर मतदानाकरता तौबा गर्दी. मतदार येऊ नयेत याकरता मोठा डाव. पराभवाच्या भीतीनं निवडणूक आयोगाचा घरगडासारखा वापर. निवडणूक आयोगाच्या कारभारावर ठाकरेंचा हल्लाबोल. पराभव दिसत असल्यानं ठाकरेंची मोदींवर टीका. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. पवईतल्या मतदान केंद्रावर खेळखंडोबा. 2.5 तास मतदान ठप्प असल्याचा आरोप. रांगेत उभ्या मतदारांना मनस्ता. शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल. ईव्हीएम कंपार्टमेंटला घातला हार. हार घातल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल. मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेते कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क. अभिनेते आणि कलाकारांचं सहकुटुंब मतदान. पुण्यात दंगेकरांचा पोलिसांविरोधात आंदोलन. येरवडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. बिल्डरच्या मुलाला पोलिसांनी वाचवल्याचा आरोप. आणि उद्या 12वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार निकाल. किती वाजले तरी चालेल मतदान केंद्रावर थांबा. दिरंगाईमुळे घरी गेलेल्या मतदारांना ठाकरेंचं आवाहन. महाराष्ट्रात कधीही 5 टप्प्यात मतदान झालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जास्तीत जास्त सभा घेण्याकरता वेळ मिळावा म्हणून 5 टप्प्यात मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल. ईशान्य मुंबई दक्षिण मुंबईमध्ये मतदानाची प्रक्रिया संत गतीनं. वारंवार तक्रार करूनही सुधारणा नाही. वेळ वाढवून देण्याची नसीम खान यांची मागणी. गोडी इथं जनता विद्यालय इथल्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन 1.5 तासापासून बंद. नाशिक लोकसभा मतदारसंघात गोडी परिसरातील मतदान केंद्र. मालेगावच्या सोयगावमध्ये मतदान केंद्र 24 मिनिटं बंद. सोयगावमधील मराठी चॉईसच्या मतदान केंद्रावरील प्रकार. कल्याण लोकसभा मतदारसंघात तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क. कल्याणमध्ये मतदानाकरता तृतीयपंथी मतदार जागरूक. कळव्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी. नागरिकांनी मतदान करा. कार्यकर्त्यांचं मतदारांना आवाहन. अकोला शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं नागरिकांना आवाहन. चिपळूणमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील तिघांना पोलिसांकडून अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.